शार्क मासाचे जगभरात असंख्य प्रकार आहेत, परंतु इंडोनेशियातील मच्छीमारांच्या जाळ्यात माणसासारखा चेहरा असलेला शार्क मासा सापडल्याचा व्हिडिओ सापडलाय, सध्या व्हायरल होतोय. पाहूयात हा व्हिडिओ. मच्छीमाराच्या जाळ्यात अडकला शार्क मासा. चक्क माणसासारखा चेहरा असलेला मासा. त्याच शार्कच्या पोटात होते अजून दोन शार्क. जगभरात शार्क माशाचे अनेक प्रकार आहेत. टायगर शार्क, व्हेल शार्क तर संपूर्ण जगभरात सापडतात, परंतु इंडोनेशियात एका मच्छीमाराच्या जाळ्यात सापडलाय चक्क माणसासारखा चेहरा असलेला हा शार्क. एकवीस फेब्रुवारीला अब्दुल्ला नुरेन नावाचा मच्छीमार पूर्व नुसा समुद्रात मच्छीमारीसाठी गेला होता. एक शार्क मासा त्याच्या जाळ्यात सापडला. त्याच्याकडे नीट पाहिल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या शार्कचा चेहरा चक्क माणसासारखा दिसत होता. मोठे डोळे आणि चेहरा पाहून अब्दुल्लांना क्षणभर विश्वासच बसला नाही. त्यांनी माशाचं पोट फाडलं असता त्यात तसेच माणसासारखे दिसणारे आणखी दोन लहान शार्क आढळले. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. अनेकांकडून त्यावर लाईक्सही केले जात आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा केला. खरंच माणसाचा चेहरा असलेला शार्क अस्तित्वात असतो का, याबाबत तज्ज्ञांकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते त्याची वाढ होत होती असेल त्या आईच्या पोटामध्ये, तर त्यावेळेला ज्या पेशी योग्य ठिकाणी त्यांची वाढ होण्याची गरज आहे, की ज्या पेशींच्यामुळे कदाचित ज्या डोळ्यांची जी निर्मिती, म्हणजे ज्याला आपण स्टेम सेल्स म्हणतो अशा प्रकारच्या, तर कधी कधी हे डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं तुम्हीच पहा. माशांची वाढ होत असताना पेशींची वाढ नीट न झाल्यामुळे किंवा अधिक झाल्यानं असे प्रकार प्राण्यांमध्ये होत असतात. त्यामुळे शार्क माशाचा चेहरा माणसासारखा असू शकतो. आमच्या तपासणीत व्हायरल होत असलेला व्हिडिओ सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अजून काही अशाच व्हायरल व्हिडिओची आम्ही सत्यता पडताळून सांगू, त्यासाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही.